आज आपण कोणालाही करता येतील अशा सोप्या एकदम पटकन म्हणजे 15 ते 20 मिनिटात होणाऱ्या एकदम चविष्ट आणि पौष्टिक अशा वड्या करणार आहोत. हाय, मी अस्मिता. मस्तकी पक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पोहे, गुळ आणि अशाच घरातल्या पौष्टिक पदार्थांपासून मस्त झटपट होणाऱ्या सोप्या आणि मस्त चवीच्या वड्या करणार आहोत. या वड्या तुम्ही गणपतीच्या किंवा गोकुळाष्टमीच्या प्रसादासाठी करू शकता किंवा इतर वेळेस कधीही करून ठेवू शकता. म्हणजे अधेमध्ये जी छोटीशी भूक लागते त्यावेळेला पटकन तोंडात टाकायला अगदी मस्त ऑप्शन आहे. पौष्टिक आहेत, लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्की सगळ्यांना आवडतील आणि पटकन होणाऱ्या आहेत. तर करायला घेऊया. तर अशा या वड्या करण्यासाठी कढईमध्ये मी 1 कपभर पोहे घेतलेले आहेत. हे पोहे आपण जे नेहमी कांदे पोह्यासाठी वापरतो तेच पोहे आहे. पोहे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवलेली आहे. साधारण 2 ते 3 मिनिट भाजल्यावर पोहे अगदी व्यवस्थित भाजले गेले आहेत. हाताने व्यवस्थित चुरले जात आहेत म्हणजे पोहे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. पोहे एका दुसऱ्या ताटात काढून घेते आणि याच कढईत आता मी 1/2 वाटी सुकं खोबरं भाजून घेते. आता हे सुकं खोबरं आपल्याला खूप अगदी लाल होईपर्यंत भाजायचं नाही आहे. अगदी वरच्यावर थोडासा रंग बदलायला लागला की लगेच काढून घ्यायचं आहे. खोबरं अगदी पटकन भाजलं जातं म्हणून गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची, नाही तर मग खोबरं लगेच करपतं. तर इथे रंग हळूहळू बदलायला लागलेला आहे. आता मी हे खोबरं काढून घेते आणि याच कढईत मी आता 1/2 वाटी शेंगदाणे भाजून घेते. गॅसची फ्लेम लो ठेवून शेंगदाणे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर साधारण 2-1 मिनिटातच तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपले छान भाजले गेलेले आहेत. याच कढईत मी आता 1/2 वाटी डाळवं घेते आहे, म्हणजेच भाजलेल्या डाळ्या आहेत. या डाळ्या जरी आधी भाजलेल्या असल्या तरी 1 मिनिट पुन्हा आपण थोड्या भाजून घेणार आहोत, म्हणजे यातलं मॉइश्चर कमी होतं. ही जी आपण वडी करतोय ती अगदी पौष्टिक वडी आहे. यामध्ये आपण डाळ्या वापरतोय. डाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात, फायबर्स असतात, कॅल्शियम असतं. या डाळ्या वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी उपयोगी आहेत. तर या डाळ्या मी 1 मिनिट भाजून घेतलेल्या आहेत. त्याही गार होण्यासाठी ताटात काढून घेऊया. भाजून घेतलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित गार झाल्या आहेत. मिक्सरमधून याची बारीक पावडर करून घेऊया. खूप अगदी पावडर बारीक झाली नाही, थोडीशी रवाळ झाली तरी चालू शकतं. तर हे मी असं मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. खूप अगदी बारीक केलेलं नाही, थोडं रवाळच ठेवलं आहे. तुम्ही बघितलं का, या वडीसाठी आपण ज्या वस्तू वापरलेल्या आहेत त्या अगदी रोजच्या रोज आपल्या घरात अवेलेबल असतात. यामध्ये मी 1/2 वाटी शेंगदाणे, 1/2 वाटी डाळ्या वापरल्या आहेत. पण जर तुम्हाला शेंगदाणे वापरायचे नसतील तर तुम्ही 1 वाटीभर डाळ्या वापरू शकता, किंवा जर तुम्हाला डाळ्या वापरायच्या नसतील तर तुम्ही 1 वाटी शेंगदाणे वापरू शकता. अशा झटपट होणाऱ्या पौष्टिक आणि मस्त पदार्थांसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तर आपल्या इथे वडीचं मिश्रण तयार झालं आहे. याच कढईत मी आता 1 चमचाभर साजूक तूप घालून घेते आणि यामध्ये 1/4 कप गुळ घालून घेते. बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे, त्याऐवजी तुम्ही गुळाची पावडरही घेऊ शकता. आणि यामध्ये अगदी थोडं म्हणजे 2 चमचे पाणी घालून घेते, यामुळे गुळ अगदी पटकन वितळतो. इथे आपण 1 कप पोहे, 1/2 कप शेंगदाणे, 1/2 कप डाळ्या आणि 1/2 कप खोबरं घेतलेलं आहे. म्हणजे टोटल 2.5 कपसाठी इथे मी त्याच्या 1/2 म्हणजे 1/4 कप गुळ वापरलेला आहे. म्हणजे जितकं आपलं वडीचं मिश्रण होईल त्याच्या 1/2 आपल्याला गुळ वापरायचा आहे. गुळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे, खूप पाक वगैरे करायचा नाही आहे. गुळ वितळवताना असं थोडं पाणी घातलं की गुळ अगदी पटकन वितळतो. तर साधारण 1/2 मिनिटातच तुम्ही बघू शकता गुळ वितळलेला आहे आणि याला थोडासा फेस आलेला आहे. आता यामध्ये अगदी ताजी ताजी कुठलेली वेलची जायफळ पूड घालून घेते. आपण या वड्या गुळ घालून करतो आहोत, त्यामुळे थोडं जायफळ घातलं की मस्त स्वाद येतो. आता यामध्ये 1/2 चमचा सुंठ पावडर घालून घेते. अशी थोडी सुंठ पावडर घातली की स्वादही छान येतो आणि सर्दी खोकला असेल तर तोही बरा होण्यास मदत होते. वेलची जायफळ पूड आणि सुंठ पावडर मी पाकातच घालून घेतली आहे, म्हणजे सगळ्या वड्यांना याचा स्वाद अगदी व्यवस्थित लागतो. गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि यामध्ये आपण केलेलं वडीचं मिश्रण घालून घेऊया. गुळामध्ये हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या वड्या करायला अगदी सोप्या आहेत आणि पटकन होणाऱ्या आहेत. अगदी कधीही इच्छा झाली की 15 ते 20 मिनिटात या वड्या तयार होतात. बऱ्याच जणांना जेवण झाल्यावर गोड खाण्याचं क्रेविंग होतं, अशा वेळेला या वड्या करून ठेवल्या तर एखादी वडी पटकन तोंडात टाकता येते. तर हे मी असं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे.
सुरुवातीला जरी हे मिश्रण थोडं पातळ वाटत असलं तरी गाळ झाल्यावर हे मिश्रण घट्ट होतं आणि वड्या अगदी परफेक्ट होतात. ज्या ट्रेमध्ये मला वड्या सेट करायच्या आहेत त्याला थोडं तूप लावून घेतलेलं आहे. इथे मी ट्रे घेतला आहे पण याऐवजी तुम्ही एखादं ताट घेऊ शकता. स्पॅटुलाने हे वडीचं मिश्रण ट्रेवर व्यवस्थित पसरवून घेऊया. स्पॅटुलाच्या ऐवजी तुम्ही एखाद्या वाटीच्या मागच्या बाजूला थोडंसं तूप लावून वरचा सरफेस प्लेन करू शकता. ट्रे बराच मोठा आहे आणि वडीचं मिश्रण कमी आहे. वड्या मला खूप पातळी करायच्या नाही आहेत त्यामुळे ट्रेच्या काही भागावरच हे मिश्रण मी पसरवून घेते. तर वडीचं मिश्रण ट्रेवर अगदी व्यवस्थित मी पसरवून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण बरंच ओलसर आहे त्यामुळे वडी आपल्याला कापता येणार नाही. वडी थोडी सेट झाली म्हणजे साधारण 5 ते 10 मिनिटात वडी सेट होते. थोडी सेट झाली म्हणजे थोडी कडक झाली की आपण वडी कापून घेणार आहोत. काही दिवसांपूर्वी मी ही रवा नारळ बेसन बर्फीचा व्हिडिओ अपलोड केला होता तर ही बर्फी तुम्ही गणपतीला प्रसाद म्हणून किंवा इतर कधीही सणासुदीला करू शकता. पटकन होणारी बर्फी आहे आणि अगदी परफेक्ट होते. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर इथे साधारण 10 मिनिट झाले आहेत. वडीचं मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता या स्टेजला वडी कापून घ्यायची कारण अजून घट्ट झाली की वडी नीट कापता येणार नाही. तर इथे मी वडी चौकोनी आकारातच कापून घेते आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही डायमंड शेपमध्ये कापून घेऊ शकता. अशाच अगदी पटकन होणाऱ्या थोड्या वेगळ्या आणि परफेक्ट होणाऱ्या वेगवेगळ्या वड्यांची रेसिपी वेगवेगळ्या लाडूंची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे. प्रसादासाठी किंवा पटकन काहीतरी गोड करायचं असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन गोड पदार्थांची लिस्ट बघू शकता. तर इथे मी वड्या कापून घेतलेल्या आहेत. या वड्या आता 1 तास आपण छान सेट होऊ देऊया. तर साधारण 1 तास झाला आहे. वड्या अगदी व्यवस्थित सेट झाल्या आहेत. हा जो कडेकडेचा भाग आहे यावर माझ्या मुलाचा केव्हापासून डोळा होता. तर वड्या अगदी व्यवस्थित सेट झाल्या आहेत. तुम्ही बघू शकता वड्या अगदी पटकन व्यवस्थित मोकळ्या होत आहेत. व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने आणि याच प्रमाणात जर वड्या केल्या की तुमच्याही वड्या अशाच परफेक्ट होतील. अजिबात चुकणार नाही. यापेक्षा जर तुम्हाला जास्त वड्या करायच्या असतील तर आहे त्याच्या डबल प्रमाण घेऊन तुम्ही वड्या करू शकता. फक्त एक लक्षात ठेवायचं, तुम्ही प्रमाण कितीही वाढवलं तरी फक्त जितकं आपण सामान घेतलं आहे त्याच्या अर्धा गुळ घ्यायचा. तर वड्या अगदी परफेक्ट होतात. तुम्हाला एक वडी मी तोडून दाखवते. वडी तोडल्यावरच तुमच्या लक्षात येत असेल की वडी अजिबात चिवट होत नाही किंवा चिकट होत नाही. वरून छान कोरडी होते आणि आतून मस्त सॉफ्ट होते. वड्यांमध्ये फक्त 1 चमचा साजूक तूप वापरला आहे तरी वड्या अजिबात भुसभुशीत होत नाही. आज आपण केलेल्या ह्या ज्या वड्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा. या वड्या करून बघा, कशा झाल्या हेही सांगा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह. धन्यवाद.